राजा शिवछत्रपती लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे पारायण गीता उपासनी भाग तीनशे पंचावन्नावा खानाचा हत्ती जखमी झाला होता तरीही पळून जाण्याचा तो प्रयत्न करू लागला पण खानाचे नशीबच घायाळ झाले होते कसा पळणार तो धनाजी जाधवाने व हंबीर रावाने खानाचा हत्ती गराडला खान कैद झाला त्याची सारी फौज उधळली गेली असंख्य पठाण मेले जखमी झाले धनाजीनी फार मोठी तलवार केली या अवघड वक्ती हंबीर रावाच्या हाती दोन हजार घोडे काही हत्ती व अपार लूट लागली खासा मियाना काबीज झाला जानेवारी सोळाशे सत्यात्तर नागोजीच्या मस्तकात बाण घुसला होता त्याचा बाप सर्जेराव जेधे यावेळी लेकापाशी होता आपले तरणे ताठे पोर मरणाच्या उंबरठ्यावर असलेले पाहून त्या बापाच्या हृदयाला केवढा पीळ पडला असेल नागोजीच्या मस्तकातला बाण काढणे अवघड होते अखेर बाण काढण्यात आला पण नागोजी गतप्राण झाला रोहिड खोऱ्यातले एक ताजे पोर पराक्रमाची शर्थ करून मरून गेले घरी अगदी तरुण बायको होती नागोजीच्या बायकोचे नाव गोदुबाई घोरपड्यांची लेख होती ती नागोजी युद्धात पडल्याची वार्ता नागोजीच्या घरी आली कारीचा वाडा दुःखात बुडाला नागोजीची बायको गोदुबाई ही सती जाण्यास सिद्ध झाली पती स्वारीवर गेला त्यावेळी किंवा त्यापूर्वी तिची व त्याची भेट झाली ती चखेरची ठरली आता पुढची भेट स्वर्गात कारी गावात एका मळ्यात चिता रचण्यात आली गोदूबाई सती गेली गोदूबाई व नागोजी यांनी आपला संसार ऐन तारुण्यातच संपवला कोप्पळ प्रांतातील अनेक जोडप्यांचे संसार पठाणांच्या तावडीतून सोडवून सुखी करण्यासाठी सरजेरावाला पुत्रनिधनाचे दुःख झाले इकडे सूनही सती गेली परंतु सर्जेराव घरी माघारा परतला नाही तो तसाच पुढच्या मोहिमेसाठी महाराजांकडे हंबीररावाबरोबर गेला महाराजांची स्वारी जो जो भागानगरच्या जवळजवळ येऊ लागली तो तो शहरात व शाही महालात त्यांच्या स्वागतासाठी सर्वांची गडबड उडून गेली बादशहा कुतुबशहानी वजीर मादण्णा पंतांना व पंतांना लव्या जम्यासह महाराजांना आणण्यासाठी सामोरे पाठवले महाराजांची व मादंडांची भेट झाली दख्खनच्या राजकारणातील दोन महत्त्वाचे दुवे एकमेकांना भेटले तेलंगण आणि महाराष्ट्र अति एकमेकांस भेटले इकडे शहरात लोकांनी शहर शृंगारून काढले होते कुंकवाचे व केशराचे सडे शिंपिले होते रांगोळ्या काढल्या होत्या गुढ्या तोरणे पताका निशाणे उभारली होती रस्त्यावर दुथर्फा हजारो लोक दाटी दाटीने महाराजांच्या दर्शनासाठी डोळे लावून उभे राहिले होते सुमुहूर्तावर महाराजांना घेऊन मादण्णापंत शहरात प्रवेशणार होते मादण्णांनी योजलेली वेळ उगवली आणि महाराज शहरात प्रवेशण्यासाठी निघाले सर्व स्वारीचा थाट अपूर्व होता अशा समारंभासाठी स्वारीचा थाट उत्तम असावा अशी योजना व साज सरंजाम पूर्वीच तयार केलेला होता खाशा हुजरातीच्या पथकास कपडे एकजात सारखे केलेले होते त्यातील सैनिकांच्या अंगावर कंठे तोडे चौकडे तुरे वगैरे अलंकार घातलेले होते छत्र चामरे वगैरे राजचिन्हे समागमे होती दत्ताजी पंत मंत्री बाळाजी पंत चिटणी रघुनाथ पंत हणमंते येसाजी कंक सरनौवत वगैरे खाशी खाशी मंडळी मागोमाग निघाली प्रल्हाद निराजी यांचा या सबंध प्रकरणात फार मोठा वाटा होता ते कुतुबशहाच्या दरबारात मराठ्यांचे राजदूत होते कमीत कमी पंचवीस हजार मराठी लष्कर महाराजांच्या मागे पुढे रुबाबात चालत होते अवघे भागानगर महाराज छत्रपतींना पहावयास आतुर झाले होते तोच ती अतिभव्य मिरवणूक शहरात प्रवेशली महाराजांकडे केवढ्या मोठ्या कुतूहलाने ते सर्व पाहत होते हाच तो विलक्षण पुरुष प्रौढ प्रताप पुरंदर गोब्राह्मण प्रतिपालक मुघलदलसंहारक संस्थापक भोसले कुलदीपक विमलचरित क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजा राजा शिवछत्रपती अवघ्या नगरीत शिवछत्रपतींच्या नावाचा उद्घोष आणि जयघोष गेला रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे लोक महाराजांवर फुले उधळीत होते स्त्रिया त्यांच्यावरून पंचारत्या वाळीत होत्या महाराजही मुठी भरभरून चांदी सोन्याचे द्रव्य दोन्ही बाजूंनी उधळीत चालले होते हैदराबादच्या इतिहासात अविस्मरणीय पान दाखल होत होते